पैशाच्या पावसाच्या हव्यासापोटी अकोल्यातल्या आपच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. 31 जुलैपासून ते गायब होते आणि या हत्येमुळे राजकीय नेतेही पैशांच्या लालसेपोटी अंधश्रद्धेच्या किती आहारी गेलेत हे अधोरेखित झालंय. पैशाच्या पावसाची राजकीय नेत्यांना हाव. पैशांच्या पावसाच्या लालसेतून नेत्याची हत्या. आपचे नेते मुकीम अहमद यांची हत्या. पैसा फक्त घाम गाळून मेहनत करून कमावता येतो यावर बहुधा अनेकांचा विश्वास नसावा, त्यामुळेच अनेक जण पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाला भुलतात. याला सामान्यांपासून राजकीय नेतेही अपवाद नाहीत. अकोल्याचे आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद आणि बुलडाणा जिल्ह्यामधल्या साखरखेडाचे शफी कादरी यांची हत्या झाली आहे. अघोरी विद्येच्या माध्यमातून पैशांचा पाऊस पाडण्याचा आमिष दाखवून त्यांची हत्या झाली आहे. ते हत्याचे मागे हे जी अगोदर हे सगळे आरोपी आणि मृतक ते सोबत इथं कुछ पैसों की बारिश असं कुछ सुपरस्टिशन्समध्ये त्या सर्वांची ओळखी आहे. त्याच्यानंतर बरेच कुछ ऑफेन्सेस मृतकने आरोपीचे खिलाफ त्यांनी 300 कुछ ऑफेन्सेस दाखल केलेला आहे असं प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे. तो त्यांची रागात आणि त्यांचे पुन्हा सुद्धा इन्सिडेंट घडलेला आहे म्हणून दिसत आहे. भारताची अवकाश विज्ञान संस्था इस्रोनं मंगळावर स्वारी करण्याची तयारी केली आहे. अशाच वेळी असे नेते पैशांच्या पावसाच्या तुतांडावर विश्वास ठेवतायत. ही बाब नक्कीच आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. जयेश गावंडेसह संजय जाधव, साम टीव्ही, बुलडाणा.